आमदार फारूख शाह यांच्या हस्ते धुळ्यातील आग्रा रोडचे रस्ता डांबरीकरण व दुभाजकाच्या कामाचा शुभारंभ। धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत आग्रा रोड मोठा पूल ते डायव्हर्सन रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व दुभाजक बनविणे या कामाचा शुभारंभ आमदार फारूख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। डायव्हर्सन चौकात संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार फारूख शाह यांनी महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर जोरदार टीका केली। त्यांनी सांगितले की देवपूर भागातील नागरिकांचा गेल्या 4 वर्षांपासून महानगरपालिका अतोनात छळ करीत आहे। भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे देवपूर भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे। SSVPS महाविद्यालयासमोर सुमारे 4 ते 5 वर्षांपासून काम चालू होते। लोकांनी उपहासाने टिप्पणी केली की महानगरपालिका धुळ्यात तेल विहीर खोदायचे काम करीत आहे आणि जोपर्यंत खनिज तेल सापडत नाही तोपर्यंत काम चालूच राहणार आहे। या रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिकांना गंभीर जखमी व्हावे लागले, काहींना गंभीर दुखापती झाल्या तर काहींचे हात पाय जायबंदी झाले। या रस्त्यावरून 5 शाळा आणि 3 महाविद्यालये येतात, त्यामुळे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील नागरिकांची सततची वर्दळ असते। आमदार फारूख शाह यांनी देवपूरकर नागरिकांना मनपाच्या दुष्टचक्रातून सोडविण्याचा संकल्प केला होता। या रस्त्याच्या नूतनीकरण आणि दुभाजकाच्या कामासाठी राज्य शासनाकडून 11 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे, त्यामुळे संपूर्ण देवपूरकर नागरिकांना मोठी सुविधा होईल असे आमदार फारूख शाह यांनी सांगितले। या प्रसंगी आमदार फारूख शाह यांच्या सोबत नासिर पठाण, मुक्तार अन्सारी, डॉक्टर दीपश्री नाईक, सईद बेग, निजाम सय्यद, जाहिद हुसेन, अनिस शाह, आसिफ शाह, इकबाल शाह, डॉक्टर बापूराव पवार, विखनराव पाटील, एकनाथ साळुंखे, फकीरा बागवान, रफीक शाह, अशोक सगरे, सुभाष निकम, रफीक काजी, समीर शाह आदि उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त रहदारीचा असा रस्ता म्हणजे जुना मुंबई आग्रा महामार्ग। या रस्त्याची अनेक वर्षापासून अक्षरशः चाळण झालेली होती आणि खूप वाईट परिस्थिती होती आणि अनेक लोकांनी या परिसरातील आमचे जे नगरसेवक आहे सईद बेग, तसेच नगरसेवक नासिर पठाण, तसेच नगरसेवक गनी डॉलर आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की जुना मुंबई महामार्ग आपला आहे जे जुना मुंबई आग्रा रोड आहे त्याच्या दुरुस्तीकरण रुंदीकरण आणि डांबरीकरण व्हावा। त्यासाठी मी मागच्या 2023-24 अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 12 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक मुक्तार बिल्डर, नगरसेवक सईद बेग आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।